नागपुर रेलवे सुरक्षा बल के डीबी दस्ते ने 4 मोबाइल चोरों को गिरफ्तार कर लिया। पकड़े गए आरोपियों के पास से विभिन्न कंपनियों के 11 मोबाइल जब्त किए गए। जब्त मोबाइलों की कुल कीमत 2,16,000 रुपए बताई गई है। मिली जानकारी के अनुसार फिरियादी सचिन नागराले का नागपुर स्टेशन के द्वितीय श्रेणी के बुकिंग स्टेशन से इंफोसिस कंपनी का मोबाइल चोरी हो गया था। चोरी गए मोबाइल की कीमत 9,000 रुपए थी। डीबी दस्ते ने आरोपियों की तलाश करते हुए कुछ संदिग्धों को नागपुर रेलवे पुलिस स्टेशन के सी केबिन क्षेत्र में घूमते हुए पाया। पकड़े गए सभी चारों आरोपी चंदू मिस्त्री, लाल मुंगिया, शंकर राम किशन चौहान, पिंटा बब्बू सोलंकी, अरुण रामदास मुंगिया अपना गुनाह कबूल कर लिया है। सभी आरोपी LIC चौक पर रहते हैं। आरोपियों से विभिन्न कंपनियों के 11 मोबाइल उनके पास से जब्त किए गए। जब्त मोबाइलों की कीमत 2,16,000 रुपए बताई गई है। 4 तारखेला एक माझा डीबी पथक आहे, तपास पथक त्याला म्हणतात, त्याच्यातले योगेश कुर्डे, शैलेश उके, रोशन मोगरे आणि पप्पू मिश्रा यांना माहिती मिळाली की ह्या ठिकाणी चोरी करून थांबलेले आहेत आणि त्याप्रमाणे तत्काळ त्यांनी माझ्याकडून परमिशन घेतली आणि त्या ठिकाणी रवाना झाले आणि तिथं जाऊन त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्याकडून त्यांच्याकडून टोटल 12 मोबाईल रिकवर करण्यात आले। 12 मोबाईल केल्यानंतर त्यातला आमच्या पोलीस स्टेशनचा एक मोबाईल चोरीस गेल्याचा निष्पन्न झालेला आहे। बाकी 11 मोबाईल जे आहेत त्याची आम्ही तकेकात करीत आहोत आणि ही लोक आहेत ते ओरिसाची आहेत आणि त्यांनी डेरा जो टाकलेला आहे तो संविधान चौकामध्ये टाकलेला आहे। ते राहतात तिथे आणि चोरी येऊन इकडं रेल्वेला करतात। त्याबाबत मी तिथले PI जे आहेत त्यांच्याशी पण वारंवार मी संपर्क साधलेला आहे की त्या ठिकाणी ते लोक राहतात, त्यांना राहून देऊ नका। ते राहिले तर ते राहतात तिथं आणि चोरी आमच्याकडे करतायत। तरी पण हे जे 11 मोबाईल अजून अनडिटेक्ट आहेत त्यांचं डिटेक्शन करण्याचं आमचा स्टाफ परिपूर्ण प्रयत्न करत आहे आणि त्याचं निश्चित परिपूर्ण करतीलच। कारण शेवटी झालं तरी IMEI नंबर टेक्निकल नको सांगायला, त्याच्यावरून आम्ही ते शोधून काढू सगळं आणि त्याच्यानंतर कोण फिर्यादी आहेत, कुठून चोरीला गेला, कसा झाला, त्याबाबत आम्ही शहानिशा करून पुढचे गुन्हे आम्ही रजिस्टर करण्याची तजवीज ठेवलेली आहे। किती आरोपी होते सर यामध्ये? 4 आरोपी होते। 4 आरोपी आहेत। पहिले आरोपी आता आम्ही शोध घेत आहोत की अजून त्यांचे साथीदार कोण आहेत का।